हेलो स्टूडेंट्स, वेलकम इन दिस सेशन ऑफ सेल स्ट्रक्चर एंड ऑर्गेनाइजेशन। इन प्रीवियस लेक्चर वी ऑलरेडी डिस्कस अबाउट द प्रोकैरियोटिक सेल। ऑलरेडी वी नो दैट सेल इज द स्ट्रक्चरल एंड फंक्शनल यूनिट ऑफ द लिविंग ऑर्गेनिज्म। ऑल लिविंग ऑर्गेनिजम्स आर मेड अप फ्रॉम द सेल, मीन्स देयर बॉडी विच इज मेड अप फ्रॉम द सेल एंड ऑल द बायोकेमिकल रिएक्शंस विच आर टेक्स प्लेस इन द सेल। सो सेल इज द स्ट्रक्चरल एंड फंक्शनल यूनिट ऑफ लाइफ और द लिविंग ऑर्गेनिज्म। सो ऑलरेडी वी डिस्कस अबाउट दिस पॉइंट एज वेल एज वी डिस्कस अबाउट द सेल थ्योरी एंड वी ऑलरेडी डिस्कस अबाउट द structure of a prokaryotic cell. In this lecture we will firstly we discuss about the structure of a cell wall. Mainly we focus on the structure of a cell wall of a plant cell. So cell wall is a rigid protective outer covering of the plasma membrane. जी काही प्लाज्मा मेम्ब्रेन आहे त्या प्लाज्मा मेम्ब्रेनच्या वरती जे काही प्रोटेक्टिव्ह रिजिड आउटर कव्हरिंग असेल, दिस इज कॉल्ड एज अ सेल वॉल। अँड दिस सेल वॉल विच इज फॉर्म फ्रॉम द डिफरंट कंपोनंट, इफ यू ऑब्झर्व इन द प्लांट सेल, मोस्टली इन द प्लांट द सेल वॉल इज फॉर्म फ्रॉम द सेल्युलोज, हेमी सेल्युलोज अँड पेक्टिन कंपाऊंड्स। देन इफ यू ऑब्झर्व दिस सेल वॉल which is present in the plants as well as fungi cells, as well as this outer protective covering which is present in the some protist. The cell wall ही कशामध्ये present असणार आहे? प्लांट सेल मध्ये आपल्याला सेल वॉल पाहायला मिळेल, त्याचबरोबर ती काही सम प्रोटिस्ट मध्ये ती प्रेझेंट असेल, एज वेल एज इट इज ऑल्सो प्रेझेंट इन द फंजाय। Then also in bacteria, if you observe the bacterial cell wall, bacteria मध्ये पण काय असणार आहे? तर सेल वॉल प्रेझेंट असेल। तसंच प्लांट सेल मध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे, त्याचबरोबर फंजाय मध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे, सम प्रोटिस्ट मध्ये काही प्रोटिस्ट मध्ये सुद्धा सेल वॉल प्रेझेंट असेल, बट सेल वॉल इज अब्सेंट इन द एनिमल्स। एनिमल सेल मध्ये आपल्याला सेल वॉल पाहायला मिळणार नाही। Then this cell wall which is formed from the different component, if you observe in algae madhe jar apan baghitla tar algae the cell wall which is formed from the cellulose, galactans, then mannans and minerals like calcium carbonate, म्हणजे अल्गी ज्या असणार आहेत त्या अल्गल फिलामेंट मध्ये जेव्हा आपण बघणार आहोत, त्या अल्गल फिलामेंट मध्ये ज्या नंबर ऑफ विजिटेटिव्ह सेल्स असणार आहेत, सेल्स असतील, युकॅरियोटिक सेल्स असतील, त्या युकॅरियोटिक अल्गल सेलची सेल वॉल ही सेल्युलोज, देन गॅलॅक्टेन्स, मॅनन अँड सम मिनरल्स लाईक कॅल्शियम कार्बोनेट पासून ती फॉर्म झाली। If you observe the fungi cell, then fungi cell wall which is formed from the chitin, then glucan and mannan. Mannan is one of the protein. एक प्रकारचं प्रोटीन आहे की या तीन कंपोनंट्स पासून काय फॉर्म होणार आहे, फंगल सेल वॉल फॉर्म झालेली असेल। देन इन प्लांट्स मध्ये जर आपण बघितलं, प्लांट सेलची जी सेल वॉल असणार आहे, दिस सेल वॉल विच इज फॉर्म फ्रॉम द सेल्युलोज, हेमी सेल्युलोज अँड पेक्टिन एज वेल एज लिपिड्स अँड प्रोटीन्स विच आर ऑल्सो प्रेझेंट इन द सेल वॉल ऑफ द प्लांट सेल। देन द नेक्स्ट आपण बघतो, अलॉंग विथ दिस कंपोनंट ऑल्सो इन द प्लांट सेल वॉल मायक्रोफायब्रिल्स आर प्रेझेंट अँड दीज मायक्रोफायब्रिल्स विच आर फॉर्म फ्रॉम द सेल्युलोज अँड दिस इच मायक्रोफायब्रिल विच इज फॉर्म फ्रॉम द 3000 ग्लुकोज मॉलिक्युल्स एज वेल एज दीज microfibrils which are formed from the cellulose which gives the rigidity to the cell wall. Cell wall la rigidity denar ahet ani ashe he microfibrils he kasha madhe present asnar ahet, cell wall madhe present astil. These microfibrils which are formed from the cellulose, as they are formed
form from the cellulose means 3000 each microfibril which form from the 3000 glucose molecules and it gives the rigidity to the cell wall. Then the next apan bagitla तर हे जे काही सेल वॉल आहे काही प्लांट मध्ये आपण बघू शकतो अलोंग विथ दीज कंपोनेंट आल्सो देयर इज अ डिपॉजिशन ऑफ द अदर कंपाउंड्स इन द सेल वॉल. सेल वॉल मध्ये बाकीच्या कंपोनेंट्स पण आपल्याला डिपॉजिशन पाहायला मिळतं. फॉर एक्झाम्पल देर इज अ डिपॉजिशन ऑफ द सिलिका सिलिकेट्सचं डिपॉजिशन आपल्याला काही प्लांटच्या सेल वॉल मध्ये प्लांट सेलच्या सेल वॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फॉर एक्झाम्पल ग्रास स्टेम पोएसी मेंबर ज्या आहेत त्या पोएसी मेंबर मधल्या ज्या स्टेम सेल्स आहेत म्हणजे जे काही त्याचं स्टेम असेल त्या स्टेमच्या ज्या काही प्लांट म्हणजे ग्रास ज्या आहेत त्या ग्रासेस मधलं स्टेम जे असणार आहे त्या स्टेमच्या सेलची सेल वॉल जी असणार आहे देर इज अ डिपॉजिशन ऑफ द सिलिकेट्स. Then the cutin which is observed in the epidermal wall of the land plants je kai land plants ahet tya land plant cha epidermal wall madhe along with other component mhanje cellulose hemicellulose tyach barobar kay asnar hai pectin barobar tithe cutin cha pan kay asnar hai cutin is also deposited. Then suberin there is a deposition of the suberin or the suberin which is also present in the endodermal cells of the root. Endodermal cells of the root root cha je ka endodermal cells asnar ahe tacha cell wall madhe idha kay suberin cha kay jhala cell deposition jhala cell in their cell wall there is also deposition of the suberin. Then in some cells of the plant cha kahi cell cha cell wall madhe wax is also present as well as there is also deposition of the lignin. Lignin cha pan deposition aplyala pahayla milta. So these are the different components of the cell wall. Here we discuss about mainly the cell wall of the plant cell. Plant cell wall which is formed from the three layers and these are nothing but the middle lamella, primary cell wall and secondary cell wall. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं इथे आपल्याला फक्त दोन कंपोनेंट पाहायला मिळतात. दिस इज नथिंग बट द मिडल लॅमेला, दिस वन इज द प्रायमरी सेल वॉल अँड आफ्टर द दिस प्रायमरी ग्रोथ जेव्हा कंप्लीट होईल त्यानंतर काय होणार आहे देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ द सेकंडरी सेल वॉल. सो फर्स्ट वी डिस्कस अबाउट द मिडल लॅमेला. मिडल लॅमेला विच इज अ थिन लेअर विच इज प्रेझेंट आउटसाइड ऑर द आउटर टू द दिस प्रायमरी सेल वॉल. प्रायमरी सेल वॉलच्या बाहेरच्या साईडला जी काही थिन मेम्ब्रेन असणार आहे विच इज नथिंग बट द मिडल लॅमेला अँड दिस मिडल लॅमेला विच इज प्रेझेंट इन बिटवीन द टू ऑर थ्री इन बिटवीन द सेल्स. ज्या काही सेल्स प्रेझेंट आहेत ह्या ज्या आपण जर इथं बघितलं तर या चार सेल्स आपण इथं कन्सिडर केल्यात या सेलच्या आता इथं या दोन सेल आपण कन्सिडर केला तर या दोन सेलचा हा काय असणार आहे ही प्रायमरी वॉल प्रेझेंट आहे. या प्रायमरी वॉलच्या मध्ये तिथं एक कंपोनंट प्रेझेंट आहे दिस इज नथिंग बट द इन बिटवीन द प्रायमरी वॉल ऑफ द ॲडजसंट सेल मिडल लॅमेला इज प्रेझेंट अँड ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दिस मिडल लॅमेला ऑर दिस मिडल लॅमेला विच इज प्रेझेंट आउटर टू द प्रायमरी वॉल विच इज प्रेझेंट इन बिटवीन द ॲडजसंट सेल अँड विच इज ऍक्ट लाईक द सिमेंट. सिमेंट सारखं ते काम करणार आहे. त्या सगळ्या सेल्स काय होणार आहेत ह्या एकमेकाला कनेक्ट होणार आहे कारण या सगळ्या सेलच्या मध्ये काय प्रेझेंट असणार आहे मिडल लॅमेला प्रेझेंट असणार आहे अँड दिस मिडल लॅमेला विच इज फॉर्म फ्रॉम द पेक्टिन कंपोनंट देन इट इज ऑल्सो फॉर्म फ्रॉम द कॅल्शियम अँड मॅग्नेशियम पेक्टेट. मिडल लॅमेला जो असणार आहे तो जेली सारखा सबस्टन्स असेल. थिन लेअर ऑफ द मिडल लॅमेला प्रेझेंट असेल की या थिन मिडल लॅमेलामुळे काय होणार आहे तर ॲडजसंट सेल्स एकमेकाला कनेक्ट होतील आणि हा मिडल लॅमेला जो असणार आहे विच इज फॉर्म फ्रॉम द पेक्टिन कॅल्शियम पेक्टेट अँड
मैग्नेशियम पेक्टेट पासून हा फॉर्म झालेला आहे. देन द दिस पेक्टिन कंपोनेंट, हे जे काही पेक्टिन कंपोनेंट आहे, दिस पेक्टिन विच इज हायड्रोफिलिक इन नेचर मीन्स इट हैविंग द एबिलिटी मीन्स इट हैविंग द मोर अट्रैक्शन टुवर्ड्स वॉटर मॉलिक्यूल्स, वॉटर लविंग कंपोनेंट आहे तो, हायड्रोफिलिक इन नेचर आहे. सो इफ यू ऑब्जर्व द ड्यूरिंग द राइपनिंग ऑफ द फ्रूट्स, जेव्हा आपण फ्रूट राइपनिंग बघतो तेव्हा फ्रूट राइपनिंगच्या वेळी जी काही फ्रूटची वॉल जी असणार आहे ती काय होते, सॉफ्ट होते. मीन्स सॉफ्टनिंग ऑफ द राइप फ्रूट इज ड्यू टू द सोल्युबलायझेशन ऑफ द पेक्टिन. जे काही पेक्टिन आहे त्या पेक्टिनचं काय होतं, सोल्युबलायझेशन होतं. अँड ड्यू टू सोल्युबलायझेशन ऑफ द पेक्टिन ऑफ दिस मिडल लॅमेला, या मिडल लॅमेलाचं जे काही सोल्युबलायझेशन झालेलं आहे ड्युरिंग द राइपनिंग ऑफ द फ्रूट अँड ड्यू टू विच द फ्रूट वॉल बिकम सॉफ्ट. ती कशी होणार आहे, पेरिकार्प ही सॉफ्ट होते. देन द वेन एव्हर देअर इज ए सायटोकायनेसिस, ऑलरेडी वी नो द सेल डिव्हिजन. जेव्हा एका सेल पासून काय होणार आहे, एका पॅरेंटल सेल पासून टू डॉटर सेल्स फॉर्म होणार आहेत, ऍट दॅट टाइम फर्स्टली कॅरिओकायनेसिस होतं, म्हणजे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस होणार आहे. आफ्टर द कम्प्लिशन ऑफ न्यूक्लियर डिव्हिजन सायटोकायनेसिस इज टेक्स प्लेस, अँड वेन एव्हर देर इज अ सायटोकायनेसिस ऍट दॅट टाइम द सेल प्लेट फॉर्मेशन इज टेक्स प्लेस. अँड फ्रॉम दिस सेल प्लेट द फर्स्ट स्ट्रक्चर ऑर द फर्स्ट लेअर ऑफ द सेल वॉल विच इज फॉर्म विच इज नथिंग बट द मिडल लॅमेला. म्हणजे सायटोकायनेसिस होताना जेव्हा सेल प्लेट फॉर्म होईल तेव्हा त्या सेल प्लेट पासून पहिल्यांदा काय फॉर्म होणार आहे, मिडल लॅमेला फॉर्म होईल. देन नेक्स्ट आपण बघणार आहोत विच इज नथिंग बट द प्रायमरी वॉल. तर या मिडल लॅमेलाच्या आतमध्ये इनर टू द मिडल लॅमेला प्रायमरी सेल वॉल इज प्रेझेंट. And this primary cell wall, which is formed from the cellulose, hemicellulose and pectin component pasuni primary cell wall form zalele ahe, which is 1 to 3 micron in thickness. Ya primary cell wall cha thickness kiti ahe, 1 to 3 micron in thickness. And this primary cell wall, which is formed during the early stages of the growth and development of the plant body chi ji kai early stages cha vi ji kai growth and development honar hai, during the early stages of the plant growth and development primary cell wall is formed. Primary cell wall kai honar hai, form honar hai. And this primary cell wall, which is a primary cell wall cell, which is observed mostly in the meristematic tissue. Meristematic tissue just na rahe, meristematic tissue cha just cell ahet, tya cell ji cell wall just na rahe, which is formed from the primary cell wall. As well as it is also observed in mesophyll cells, pit region madhya ja kai cells asna rahe, tachi cell wall, tachamadhe primary cell wall aplyala pahayla milel. Manjech early स्टेजेस ऑफ द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट जे होणार आहे त्यावेळी ज्या काही नंबर ऑफ प्लांट सेल्स फॉर्म होतील तेव्हा सुरुवातीला तिथं प्रायमरी सेल वॉल फॉर्म होते. अँड वेन दिस प्रायमरी सेल वॉल इज ले डाऊन आफ्टर वर्ड्स, म्हणजे ही प्रायमरी सेल वॉल ही लेट डाऊन झाल्यानंतर नेक्स्ट द सेकंडरी सेल वॉल इज फॉर्म. अँड दिस सेकंडरी सेल वॉल विच इज ऑब्झर्व इन मॅच्युअर ऑर्गन्स, मॅच्युअर प्लांट ऑर्गन जे असणार आहे त्या प्लांट सेल्स मध्ये, मॅच्युअर प्लांट सेल्स मध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल, सेकंडरी सेल वॉल पाहायला मिळते. अँड दिस सेकंडरी सेल वॉल विच इज 5 to 10 मायक्रॉन इन थिकनेस. या सेकंडरी सेल वॉलचा जर थिकनेस आपण बघितला तर तो 5 to 10 मायक्रॉन इन थिकनेस आहे, बिकॉज दिस सेकंडरी सेल वॉल विच इज अगेन डिफरेंशिएटेड इन टू थ्री लेअर, दॅट इज आउटर लेअर, मिडल लेअर अँड इनर लेअर. म्हणजे या सेकंडरी सेल वॉलचे परत काय होणार आहे, त्याच्यामध्ये परत तीन लेअर्स मध्ये डिफरन्सिएशन होणार आहे, आउटर लेअर, मिडल लेअर अँड इनर लेअर. सो दिस सेकंडरी सेल वॉल विच इज थिक वन एज कम्पेअर टू द प्रायमरी सेल वॉल, देअर थिकनेस इज 5 to 10 मायक्रॉन.
And in this secondary cell wall, there is a deposition of the lignin, suberin. Lignin and suberin sa pati the deposition sa la cell along with this cellulose, hemicellulose and pectic component barobar. Tito kasha cha deposition hona raha hai. There is a deposition of the lignin, suberin. काही प्लांट मध्ये आपण बघू शकतो देयर इज ऑल्सो डिपॉजिशन ऑफ द सिलिकेट. सिलिकेटचं डिपॉजिशन झालेलं आहे. त्याचबरोबर काही मध्ये आपल्याला क्यूटिनचं डिपॉजिशन पाहायला मिळतं. सो अलॉंग विथ देयर इज अ डिपॉजिशन ऑफ द इन सेकंडरी सेल वॉल ऑल्सो देर इज अ डिपॉजिशन ऑफ द लिग्निन अँड सुबेरिन. अँड दिस सेकंडरी सेल वॉल विच इज ऑब्झर्व्ड इन स्क्लेरेनकायमा, ट्रॅकिड्स अँड कॉर्क सेल्स. ही सेकंडरी सेल वॉल आपल्याला कुठं पाहायला मिळते? विच इज ऑब्झर्व्ड इन स्क्लेरेनकायमा, ट्रॅकिड्स अँड द कॉर्क सेल. देन द सम लेअर्स वेअर देर इज अ थिन डिपॉजिशन ऑफ दिस सेल वॉल ऑर द देर इज अब्सेन्स ऑफ द डिपॉजिशन ऑफ द सेल वॉल वेअर द देर इज अ फॉर्मेशन ऑफ द पिट्स. काय फॉर्म होणार आहेत? पिट्स फॉर्म होतील. अँड ड्यू टू फॉर्मेशन ऑफ द पिट, हे पिट फॉर्म झाल्यामुळं काय होणार आहे? टू सेल्स मिडल लॅमेला विच इज इंटरकनेक्टेड विथ इच अदर. देन दिस मिडल लॅमेला, हा जो काही मिडल लॅमेला आहे, दिस मिडल लॅमेला विच इज प्रेझेंट इन बिटवीन द ऍडजसंट सेल, ऍडजसंट सेलच्या मध्ये प्रायमरी सेल वॉलच्या बाहेर हा मिडल लॅमेला प्रेझेंट आहे. अँड दिस मिडल लॅमेला विच फॉर्म हे जे काही सायटोप्लाझमिक, ह्याच्यामध्ये जिथं जिथं काय होणार आहे, सेल वॉलचं डिपॉजिशन नाही आहे, अशा ठिकाणी काय होणार आहे, पिट फॉर्म होतील. देर इज अ फॉर्मेशन ऑफ द प्लाझ्मोडेस्माटा अँड दिस प्लाझ्मोडेस्माटा विच ऍक्ट ऍज ए सायटोप्लाझमिक ब्रिजेस आहेत. ते सायटोप्लाझमिक ब्रिज आहेत की ज्यामुळं या चार सेल ज्या असणार आहेत त्या चार सेल्स ह्या एकमेकाशी काय होतील, इंटरकनेक्टेड होणार आहेत. कारण या पिट्स मधून हा मिडल लॅमेला जो असणार आहे, विथ द हेल्प ऑफ मिडल लॅमेला दीज ऍडजसंट सेल्स विच आर इंटरकनेक्टेड विथ इच अदर अँड दीज आर नथिंग बट द सायटोप्लाझमिक ब्रिज मीन्स द प्लाझ्मोडेस्माटा. दीज आर द प्लाझ्मोडेस्माटा. देन what are the different functions of the cell wall? Cell wall play very important role because it gives mechanical strength to the cell. Cell wall hi cell la kay denar hai, mechanical strength denyacha kaam karte. Cell wall gives mechanical strength to the cell as well as the cell wall protect the cell from the any mechanical injury or the infection. जे काही इन्फेक्शन असेल किंवा एखादी मेकॅनिकल इंजुरी ही सेलला होणे त्या होणे यासाठी काय करणार आहे, सेल वॉल ही या सेलचं काय करते, प्रोटेक्शन करणार आहे. ॲज वेल ॲज द सेल वॉल विच गिव्स द दॅट इज द परफेक्ट ऑर इट गिव्स द पर्टिक्युलर शेप टू द सेल मीन्स ए द सेल वॉल गिव्स ए डेफिनेट शेप टू द सेल. देन सेल वॉल विच ऍब्सॉर्ब द वॉटर अँड मिनरल्स. सेल वॉल जे असणार आहे त्याचा इम्पॉर्टंट रोल कशामध्ये असणार आहे, इट हेल्प इन द ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स. वॉटर अँड मिनरल्स ऍब्सॉर्प्शन मध्ये सेल वॉल मदत करणार आहे. इट हेल्प इन द absorption of water and minerals as well as the cell wall maintain the internal turgidity of the cell. सेलची इंटरनल टर्जिडिटी मेंटेन करण्याचं काम पण काय करणार आहे, सेल वॉल करेल. देन सेल वॉल कंट्रोल द ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल्स, मेटाबोलाइट्स इन अँड आउट ऑफ द सेल. म्हणजे सेलच्या आतून बाहेर जाणारे किंवा बाहेरून आत येणारे जे काही मेटाबोलाइट्स आहेत, मिनरल्स आहेत, त्यांचं जे काही ट्रान्सपोर्ट होणार आहे त्या ट्रान्सपोर्ट वरती कंट्रोल ठेवण्याचं काम पण कोण करणार आहे, तर ही सेल वॉल करते. इन दिस वे द सेल वॉल विच प्रोटेक्ट द सेल फ्रॉम द मेकॅनिकल इंजुरी ॲज वेल ॲज
एनी इन्फेक्शन, इट गिव्स द डेफिनेट शेप देना रहे, ऑल्सो हेल्प इन द एब्सॉर्प्शन ऑफ वॉटर एंड मिनरल्स, मेंटेन द इंटरनल टर्जिडिटी ऑफ द सेल एज वेल एज इट ऑल्सो कंट्रोल द ट्रांसपोर्ट ऑफ द मेटाबोलाइट्स एंड अदर मिनरल्स. सो दिस इज ऑल अबाउट द प्लांट सेल वॉल. यावरती आपल्याला बरेचसे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, डायग्राम आपल्याला विचारली जाऊ शकते. जसं आपण ही डायग्राम जर बघितली तर आपल्याला हा सगळ्यात वरचा पार्ट जो असणार आहे ते काय दिसेल, मिडल लॅमेल आहे. आउटर टू दिस प्रायमरी सेल वॉल, या प्रायमरी सेल वॉलच्या बाहेर आपल्याला हा मिडल लॅमेला दिसतोय. मिडल लॅमेलाच्या इनर आपल्याला ही प्रायमरी वॉल पाहायला मिळते. अँड प्रायमरी वॉलच्या इनर टू दिस प्रायमरी वॉल देर इज अ प्रेझेन्स ऑफ द लिपिड बाय लेअर ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. मीन्स आउटर टू दिस लिपिड बाय लेअर ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन द प्रायमरी वॉल इज प्रेझेंट. अँड इन दिस प्रायमरी वॉल वी ऑल्सो ऑब्झर्व द पेक्टिन कंपोनंट आहे, सेल्युलोज आहे, मायक्रो फायब्रिल्स प्रेझेंट आहे तिथं. As well as we also observed here the hemicellulose component आपल्याला पाहायला मिळतात. Then also we observed the plasma membrane मध्ये आपण proteins पण इथे बघू शकतो. So या डायग्राम वरती पण आपल्याला क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. इट्स अ लेबलिंग असेल, डायग्राम आपल्याला दिली जाईल, आयडेंटिफाय अँड लेबल असा टाईपचा पण क्वेश्चन आपल्याला थेरी मध्ये विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर हा जो क्रिए याच्यामध्ये ज्या एक्झाम्पल्स आहेत त्या एक्झाम्पल्स वरती आपल्याला सुद्धा एमसीक्यू मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. दॅट इज सिलिकेट डिपॉझिशन इन द सेल वॉल इज ऑब्झर्व्ड इन, अशा टाइपचा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकेल. किंवा सेल वॉल विच इज फॉर्म, प्लांट सेल वॉल इज फॉर्म फ्रॉम द थ्री लेअर, त्याच्यामध्ये तीन लेअर्स असतील. दॅट इज द मिडल लॅमेला, प्रायमरी सेल वॉल अँड द सेकंडरी सेल वॉल. सो दिस इज ऑल अबाउट द प्लांट सेल वॉल. Thank you very much.